क्षेत्रफळाचे यांना नियम म्हणू आपण, ते कंपल्सरी पाठांतर करणं गरजेचे आहे. पाठांतरावर भर द्या, पाठांतरावर भर दिल्यावर तुम्हाला वेळ वाचायला सोपा जाईल. ओके बघा, आता या ठिकाणी पहिला नियम आहे, इष्टिका चित्ती खोलीचा आकार इष्टिका चित्ती सारखा असतो. ओके पाहता, या ठिकाणी चौरसाची बाजू दुप्पट केल्यास त्याचे क्षेत्रफळ चौपट होते. चौरसाची बाजू दुप्पट केल्यास त्याचे क्षेत्रफळ चौपट होते. नियम आहेत लक्षात ठेवा, पाठांतर करायसारखे आहे. बाजू तिप्पट केल्यास क्षेत्रफळ नऊपट होते. तर चौरसाची बाजू, आता या ठिकाणी जर दुप्पटच्या ऐवजी जर तिप्पट केली, तिप्पट केल्यास क्षेत्रफळ नऊ पट, म्हणजे किती पटीनं क्षेत्रफळ वाढतंय ह्या आपल्याला या दिलेल्या नियमावरून समजत. ओके मग जर काय एखादा प्रश्न सरळ सरळ दिलेला असतो किंवा या क्षेत्रफळाचं या चौकोनाचं क्षेत्रफळ चार सेमी चार पट आहे, जर तसं निमपट केलं तर क्षेत्रफळ किती पट कमी होईल. निमपट केलं म्हणजे काय केलं, दुप्पटच राहिले ना आता, म्हणजे क्षेत्रफळ पुन्हा चौपट आहे त्यातून पुन्हा चौपट पाणी कमी करायचे, आणि वाढवायचं असेल तर चौपट वाढायचे. ओके आणि तिप्पट जर काय बाजू एखाद्या चौरसाची बाजू जर आपण तिप्पट वाढवली असेल तर तीन गुणा म्हणजे तीन त्रिक नऊ, दुप्पट वाढलं तर बेदोनी चार. ओके त्याचे असं गुणाकारामध्ये ते काय होतं तर त्याचं क्षेत्रफळ वाढत राहत. ओके त्याच्यानंतरचा नियम आहे, नियम खूप महत्वाचे असतात लक्षात ठेवा. नियमावरूनही बरेचसे तुम्हाला दिलेल्या आयताची लांबी दुप्पट केली तर रुंदी निप्पट केली, दिलेल्या आयताची लांबी दुप्पट केली व रुंदी निप्पट केली तर त्या आयताच्या क्षेत्रफळात फरक पडत नाही, तर त्या आयताच्या क्षेत्रफळात फरक पडत नाही. लक्षात ठेवा, हे देण्याचं कारण काय माहिती का तुम्हाला, कारण की यावर हमखास प्रश्न विचारलेले असतात, आणि ज्या वेळेस या नियमावर आधारित प्रश्न जर काय एखादा तयार करून जर त्यांनी पाठवला असेल ना, त्यावेळेस तुम्हाला प्रश्न सोडवायची आवश्यकता पडत नाही, बिलकुल नाही. आता या ठिकाणी पहा, एका आयताचं क्षेत्रफळ दिलेलं आहे, लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे, आणि त्यामध्ये जर का थोडक्यात टाकलं, जर आयताच्या लांबी जर दुप्पट वाढवली आणि जर रुंदी निमपट केली तर त्या आयताच्या क्षेत्रामध्ये किती फरक पडेल, कितीचा फरक पडेल, तर काहीच फरक पडत नसतो. जो पहिला जो क्षेत्रफळ आहे ना, तेवढं क्षेत्रफळ राहत असतं, कारण की तुम्ही लांबी वाढवता आणि रुंदी कमी करतात ना. ओके त्यामुळे काय होतं, आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं दुप्पट आलेलं आहे, इथं निमपट आलेलं आहे, इथं नऊपट, हे जे आहेत ना हे दुप्पट, हे काय ते समजून घ्या अगोदर. हे दोन आहेत, दोनची दुप्पट म्हणजे चार, ह्या आठ आहेत, आठची निमपट म्हणजे चार. ओके अर्धे निमपट म्हणजेच काय तर अर्धी, आणि दुप्पट म्हणजे त्याच्या दुगणा. ओके समजतंय ना, त्या संख्येवरून आता समजून घ्या तुम्ही निमपट आणि दुप्पट किती पटीने वाढत जात आहे. त्यानंतरच नियम आहे, वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते. वा वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास दुप्पट केल्यास
वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौकोन होते. क्षेत्रफळ चौपट होते. क्षेत्रफळ कसे होते? चौकोन होते. तर ठीक आहे, आपण पाहूया या ठिकाणी चौपट कशा पद्धतीने होत. तर आता ठिकाणी पहा, वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास, आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काय सांगतं? पाया अर्धा वर्ग. ओके, पाया अर्धा वर्ग. आता हे एक वर्तुळ घेऊया आपण. ओके, ह्या वर्तुळाची त्रिज्या आहे 7. किती आहे? 7 सेमी. तर या जर 7 सेमी असेल तर या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती होईल बेटा? बघा बरं ठिकाणी, 2 / 22 / 7 × 7 × 7 किती होईल? 7 × 7. मग या ठिकाणी 7 × 7 काय होतील? कटतील. 7 × 2 = 14, 7 × 1 7 × 2 = 15. किती होईल? 154. किती होईल? 154. बघा या ठिकाणी पुन्हा 7 × 14, 7 × 1 7 × 2 = 15. आता एवढं झालं क्षेत्रफळ या वर्तुळाचं. परंतु आपल्याला ह्या नियमानुसार जर विचार करायचा झाला तर त्रिज्या दुप्पट केली तर आता या ठिकाणी त्रिज्या किती करायची? आपल्याला 14 करायची, दुप्पट करायची. किती करायची? दुप्पट. मग आता या ठिकाणी जर आपण 14 जर ठेवली, पाया आता वर्ग 22 / 7 × 14 × 14 अशा पद्धतीने जर केलं तर हे चौपट म्हणजेच किती यायला पाहिजे आपल्याला? गुणिले 4 चौपट. 4 × 16 चला 1 × 4 = 20 4 × 2 = 4 × 2 = 6 616 येतं का ती पाहूया आपण. ओके, जर ते जर आलं तर आपला हा नियम कसा आहे? बरोबर आहे. आणि वरचे नियम या ठिकाणी लागू होतात. आता या ठिकाणी पहा, 7 × 7 = 7 × 2 = 14. ओके, आता या ठिकाणी हे सर्व गुणाकारामध्ये, भागाकारामध्ये कोणतीही संख्या आहे का? नाही. म्हणून 2 × 4 / 2 × 4 × 14. आता या ठिकाणी 14 चा पाठ ज्यादा विद्यार्थ्यांना येतो ते ठीक आहे, आरोग्य गुणाकार करू शकतात. परंतु ज्यांना येत नाही त्यांनी काय करायचं? 44 × 14 करायचं. ओके, आता एक बघा, 14 × 14 = 14 किती येतं? 56. 14 × 56 56 × 6 = 5. पुन्हा 14 × 56 56 × 5 57 / 58 = 59 61. किती येतील? 61. म्हणजेच या ठिकाणी 616 म्हणजे हे चौपटीनं वाढलेलं आहे. जर त्रिज्या दुप्पट वाढली तर, समजतंय का? त्रिज्या जर आपण दुप्पट वाढली तर उत्तर त्याचं क्षेत्रफळाचं किती येणार आहे? चौपट येणार आहे. म्हणजे पहा, 4 × 16 1 4 × 16 = 17 पुन्हा या ठिकाणी 44 × 6 या ठिकाणी 11 × 5 = 6 बरोबर आहे आपलं उत्तर. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ह्या नियमांचा उपयोग कधी होतो? ज्या वेळेस तुम्हाला अशा पद्धतीचं एखादं उदाहरण विचारलेलं असेल, मग त्यावेळेस तुम्हाला हे दोन एक्झाम्पल करायची आवश्यकता पडत नाही. हा नियम जर माहीत असेल तर फक्त दिलेलं काय करतात, एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे व त्याचे क्षेत्रफळ 154 आहे, तर जर त्याची त्रिज्या दुप्पट केली तर क्षेत्रफळ किती येईल? मग चौपट येणार. म्हणजेच काय येणार? ते क्षेत्रफळाला फक्त 4 ने गुणायचं. बस, कशानुसार? वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केलं क्षेत्रफळ चौपट होते. बस, या नियमानुसार 4 ने त्या क्षेत्रफळाला काय करायचं? गुणून घ्यायचं. त्याचप्रमाणे दिलेलं आहे त्याची लांबी दुप्पट केली, आयताची लांबी जर दुप्पट केली, 5 असेल आणि जर 10 केली असेल आणि रुंदी निम्पट केली, 10 असेल आणि 5 केली असेल, तर त्याचं क्षेत्रफळामध्ये काहीही फरक पडत नाही. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता त्या नियमावर आधारित आपण काही एक्झाम्पल बघूया, खरंच फरक पडतो किंवा नाही, तर नाहीतर उगस नियम दिलेले आहेत तुम्हाला उपयोग होतो किंवा नाही. एका दिलेल्या आयताची लांबी, आता ही आयत आहे. ओके, या आयताची लांबी दिलेली आहे, शॉर्टकट मध्ये घेऊया आपण. आयताची लांबी आहे 5, रुंदी आहे 2. ओके, लांबी किती आहे? 5 आणि रुंदी 2 दिलेली आहे. तर मग आयताचे क्षेत्रफळ काय सांगतं? लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ काय सांगतं आपल्याला? लांबी गुणिले रुंदी 5 × 2 बरोबर किती येणार आहे? 10. हे जाणार आहे 10 क्षेत्रफळ त्याचं, 4 सेमी. परंतु आता त्यांनी काय सांगितलंय की आयताची लांबी दुप्पट केली, म्हणजेच आता ही आयत 10 सेमीचा केला आणि रुंदी निम्पट केली 1 सेमीचा केला, तर 10 × 1 = 10 देणार. काही फरक पडतो का? नाही. म्हणजेच फरक पडत नाही. हे आपलं जो नियम दिलेला आहे तो करेक्ट आहे, बरोबर आहे, त्यामध्ये काही फरक पडत नाहीये. ओके, आपण उदाहरणावरूनही समजून घेऊ
शकतो समजते ना नियम समजतात ना त्याचे चल तर मग अशा पद्धतीने की सुद्धा नियम सोडून घ्या या दिलेल्या नियमाचा उपयोग तुम्हाला परीक्षेला करता आला पाहिजे ओके आता काही सगळ्यात महत्त्वाचे काही एकक आहे जसे की तुम्हाला किलोमीटर चौरस किलोमीटर मीटर ओके हे जे कांसेप्ट आहेत त्याही क्लियर होणं गरजेचे आहे बघा ज्यावेळेस तुम्ही क्षेत्रफळ काढता ते चौरस सेमी मीटर मध्ये असतं ओके चौरस सेमी मध्ये असतं आणि सेमी सेमी जरी असेल तर त्यांचा गुणाकार मध्ये ते चौरस सेमी होतं असं लक्षात ठेवा 1000 मीटर बरोबर 1000 चौरस सेंटीमीटर होतं 10000 चौरस सेंटीमीटर म्हणजे 1 चौरस मीटर म्हणजे 10000 चौरस सेंटीमीटर त्यानंतर 100 चौरस चौमी म्हणजे 100 चौमी चौरस मीटर म्हणजे 1 आर ओके हे आर एक नावाचं एकक हे लक्षात ठेवा आता ही त्रिज्या नाही आहे ती तर त्रिज्या म्हणतात आता हे आर आहे त्यानंतर 100 आर बरोबर अशा पद्धतीने जर का 100 आर झाले तर 1 हेक्टर होतं तर 1 हेक्टर जमीन आपण मोजतो पाया मध्ये आर मध्ये हेक्टर मध्ये चौरस मीटर सेंटीमीटर मध्ये ओके किती होतं 1 हेक्टर होतं आणि 100 हेक्टर ज्यावेळेस होतात 100 हेक्टर ज्यावेळेस होतात त्यावेळेस 1 चौकमी होतो चौरस किलोमीटर लक्षात ठेवा चौरस किलोमीटर होता आणि 1 हेक्टर म्हणजे याला आपण ह्या 100 आर ला पुन्हा दुसऱ्या याच्यामध्ये जर काय घ्यायचं झालं तर काय सांगता येईल 1 हेक्टर बरोबर 10000 चौमी चौरस मीटर 10000 चौरस ओके आता या ठिकाणी मी तुम्हाला हे जे दिलेले का दिलेले त्यांचे एक त्यांचं स्थलांतर का करून दिलं कारण तुम्हाला सरळ सरळ प्रश्न दिलेला असतो क्वेश्चन नंबर 1 1 हेक्टर बरोबर डायडे चौमी मग तुम्हाला या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे पर्याय क्रमांक जर 1 10 100 आर असेल पर्याय क्रमांक 2 10000 चौमीटर असेल पर्याय क्रमांक 3 100 हेक्टर असेल आणि पर्याय क्रमांक 4 1 व 2 असेल तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 1 हेक्टर म्हणजे 100 आर 1 हेक्टर म्हणजे किती 100 आर होतात त्याच पद्धतीने 1 हेक्टर म्हणजे 100 आर तर होतातच पण 10000 चौसेमी सुद्धा होतात 10000 चौसेमी चौमीटर सुद्धा होतात ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत ओके ह्या गोष्टी काय झाल्या पाहिजे तुम्हाला समजल्या पाहिजेत म्हणून तुम्हाला त्याचे एकक जे आहेत व त्याचं स्थानांतर म्हणजे त्याला एक्सपांड जर केलं आपण विस्तार जर केला त्याचा म्हणजे त्यांना जर का वेगवेगळ्या जर काय स्वरूपात मांडता आलं तर तुम्हाला त्याची किंमत न बदलता मांडता आलं पाहिजे ओके समजतंय का एकक समजतात त्यांचे याला चौमी म्हणजे चौरस मीटर म्हणतात याला चौरस सेंटीमीटर म्हणतात याला चौरस मीटर हे आर आहे आणि हे हेक्टर आहे आणि हे चौरस किलोमीटर आहे सगळ्यात मोठे ओके समजतंय ना आता या ठिकाणी आपल्याला त्याची जी बेसिक माहिती घ्यायची होती ती आपली पूर्णपणे घेण्यात आलेली आहे आपण आता त्यावर आधारित काही एक्झाम्पल पाहूया ओके आता एक्झाम्पल पाहण्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना सूत्र माहिती झाले किंवा नाही हे मला तर आता तर तुम्हाला बोर्डवर समजत असतील दिसत असतील परंतु कालांतराने जर तुम्ही जर काय काही वेळेनुसार जर त्याचा अभ्यास जर नाही केला आणि जर ते वेळ जर काय त्यामध्ये भरपूर गेला तर विलोप पावतात त्या गोष्टी सगळ्या मग काय होतं लक्षात राहत नाही त्यामुळे तुम्ही मला विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही काय करता चांगल्या प्रकारे चार्ट बनवताल मस्त मोठा हार्ड डिस्क म्हणजे थोडेसे कार्ड पेपर घ्यायचा मोठा हार्ड पेपर घ्यायचा त्या पेपरवर पेन्सिल लिहायची चांगल्या प्रकारचे मी खूप असं व्यवस्थित वेगवेगळ्या कलर पेन्सिलचा वापर करून प्रत्येक सूत्र लिहायचं आणि ते पाठांतर करायचं तुम्ही निश्चितच त्या पद्धतीने करता माझा सल्ला ऐकतात असे मी अपेक्षा करतो बघा समान क्षेत्रफळाच्या आकृत्यांना समक्षेत्र आकृत्या असे म्हणतात एकरूप आकृत्या समक्षेत्र असतात तर समक्षेत्र आकृत्या हे एकरूप असतातच असे
नाही हा एक नियम आहे गुणधर्म आहे तो गुणधर्म तुम्हाला इथे एवढा चांगल्या प्रकारे जवळ पद्धतीने लागू होत लागू होत नाही म्हणून मी तुम्हाला देत नाही वेळ तुमच्यास्त घेत नाही ओके आता आपण काय करूया डायरेक्ट एग्जांपल सॉल्व करूया चालेल ना सर रेडी आहात सर्व ओके वर्तुळे आहे आकृतीत ओ केंद्र असणारे दोन वर्तुळे आहे आकृतीत ओ केंद्र असणारे दोन वर्तुळे आहेत लेंथ OA बरोबर 14 सेमी लेंथ OA बरोबर 14 सेमी व OB लेंथ OB बरोबर 21 सेमी तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती रेखांकित भागाचे क्षेत्रफळ रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे 700 सेमी 14 सेमी दुसरा आहे 770 चौ सेमी तिसरा आहे 670 आणि चौथा आहे 725 ओके चला तुम्हाला या ठिकाणी वर्तुळ द्यावं लागणार आहे आणि त्याचा केंद्रबिंदू O आहे हे दुसरे वर्तुळ ओके आता या ठिकाणी ही पहिली त्रिज्या आणि ही दुसरी त्रिज्या आता या ठिकाणी तुम्हाला दोन वर्तुळ दिलेले आहेत आणि मी दोन्ही वर्तुळ ज्यावेळेस एका केंद्रबिंदूतून दोन वर्तुळ तयार होतात एक केंद्रबिंदू असतो त्याचा त्यावेळेस तुम्हाला मी नियम सांगितलाय त्याचं सूत्र सांगितलंय व्यवस्थित दोन त्रिज्या निघतात दोन त्रिज्याला मोठी मोठ्या वर्तुळाची त्रिज्या कोणती असते लहान वर्तुळाची त्रिज्या कोणती असते ह्याही गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत ओके जर त्या जर लक्षात राहत असतील त्या जर तुम्हाला समजल्या असतील तर तुम्हाला आता रेखांकित केलेला भाग मला या ठिकाणी दर्शवायचा आहे तो आहे हा पूर्ण मोठ वर्तुळ ओके हे जे मोठं वर्तुळ दिलेलं आहे ना ते पूर्ण रेखांकित केलेला भाग आहे आणि या रेखांकित केलेल्या भागाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे मग आता या ठिकाणी हा रेखांकित केलेल्या भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी इथं त्रिज्या दिलेली आहे ओके मग या ठिकाणी ओ आणि ए हा ए असणार आहे आणि हा बी असणार आहे समजतंय ना तो बी मग या ठिकाणी तुम्हाला ओ ए किती दिलेले रुपये 14 सेमी आणि बी ए किती दिलेला आहे 21 सेमी ओके इथं 21 लिहितो इथं 14 तुम्हाला दिसत आहे आता या ठिकाणी तुम्हाला दोन्ही त्रिज्याचे माप दिलेले आहे मग दिलेल्या माहितीवरून लेंथ ओ ए बरोबर 14 सेमी व लेंथ ओ बी बरोबर 21 सेमी एवढं तुम्हाला माहिती असावं लागत ओके ती काय आहे त्याची त्रिज्या आहे आता तुम्हाला रेखांकित केलेला भाग म्हणजे तो काय आहे वर्तुळाकार मार्ग आहे वर्तुळाकार कसा आहे मार्ग आहे का नाही तुम्ही असं एखादा तुम्हाला स्टॅच्यू वगैरे पुतळे वगैरे पाहतात मोठ्या सिटीमध्ये आणि असं रेखांकित वर्तुळाकार आपण त्या काय करतो राऊंड मारतो त्या पद्धतीने आपल्याला हा राऊंड मारणारा जो पूर्ण भाग आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे ओके मग त्याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला वर्तुळाकार सूत्र आपल्याकडे आहे हे माहिती आहे आपल्याला ओके
वर्तुळाकार मार्गाचे क्षेत्रफळ, वर्तुळाकार मार्गाचे क्षेत्रफळ बरोबर पाया आरचा वर्ग, सॉरी पाया गुणिले आर वर्ग वजा आर वर्ग. ओके, हे दोन आर या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहे आणि पाया खूप महत्त्वाचा आहे. आता या ठिकाणी आर म्हणजेच मोठ्या वर्तुळाची त्रिज्या. ओके, आणि हे आर म्हणजेच लहान वर्तुळाची त्रिज्या. एवढं